सदा जे आर्त अति विकल, जयांना गांजिती सकल, तया जाऊनी हसवावे, जगाला प्रेम अर्पावे। पूज्य साने गुरुजींनी त्यांच्या खरा धर्म या काव्यात मानवता हीच ईश्वर सेवा ही संकल्पना अशा रीतीने स्पष्ट करून सांगितली आहे। समाजातील दुःखी असहाय्य अशा घटकांचा विचार सहृदयतेने करून त्यांच्या जीवनातही आनंद फुलवण्याचे प्रयत्न काही व्यक्ती संस्था निर्लसपणे करत असतात। मागील 30 वर्षापासून अशाच उदात्त ध्येयाने प्रेरित होऊन कार्यरत असलेली अपंग कल्याण आणि पुनर्वसन संस्था बुलढाणा ही एक नोंदणीकृत सेवाभावी संस्था आहे। सन 1980 मध्ये स्थापन झालेल्या या संस्थेचे प्रमुख उद्दिष्ट सर्व प्रकारच्या अपंगांचे शिक्षण व पुनर्वसन हे आहे। समाजातील अस्थिव्यंग कर्णबधीर व अंध बालकांच्या प्रती आपले असलेले उत्तरदायित्व आणि समाज ऋण फेडण्याच्या कर्तव्याच्या वृत्तीने बुलढाण्यातील समविचारी मंडळी एकत्र येऊन अपंग कल्याण आणि पुनर्वसन संस्थेच्या माध्यमातून एका विधायक कार्याचा श्री गणेशा करण्यात आला। अपंग निवासी विद्यालय या संस्थेच्या पहिल्या उपक्रमाचा श्री गणेशा संस्थेचे सदस्य श्री कादरसेठ यांच्या मालकीच्या इमारतीमध्ये 6 ते 14 वयोगटातील अस्थिवंग विद्यार्थ्यांना प्रवेश देऊन करण्यात आला। आज रोजी या विद्यालयामध्ये अनुदानित 60 आणि कायम विनाअनुदानित 75 विद्यार्थी प्रवेशाची संस्थेला मान्यता असून इयत्ता 1 ते 7 पर्यंतच्या शिक्षणाची व्यवस्था आहे। या विद्यालयाच्या प्राचार्यपदी कुमारी शाहिना पठाण कार्यरत आहेत। विद्यालयात प्रशिक्षित शिक्षक वर्ग, सेवाभावी कर्मचारी, अद्ययावत सोयींनी युक्त असा भौतिक उपचार कक्ष व संगणक कक्ष आहे। या माध्यमातून येथील विद्यार्थ्यांच्या भावी आयुष्यात उपयुक्त होईल असे ज्ञान कौशल्य व वृत्ती विकसित करण्याचा प्रयत्न अव्याहतपणे सुरू आहे। अस्थिव्यंग असणाऱ्या विद्यार्थ्यांना शारीरिक मर्यादांवर मात करण्यासाठी अत्याधुनिक अशा भौतिक उपचारांची सोय संस्थेने केली आहे। आज अस्थिव्यंग विभागाची स्वतःची इमारत आहे। संस्थेच्या अस्थिव्यंग विभागात 20 अनिवासी व 40 निवासी अशा 59 विद्यार्थ्यांना त्यांच्या स्वतःच्या पायावर उभं राहण्यासाठी प्रशिक्षण व पुनर्वसनाचं कार्य करण्यात येत आहे। निवासी विद्यार्थ्यांना भोजन, वैद्यकीय उपचार, शस्त्रक्रिया, शालेय शिक्षण, व्यावसायिक प्रशिक्षण मोफत दिले जाते। त्याचबरोबर त्यांच्या व्यक्तिमत्व विकासासाठी त्यांना मनोरंजनाची साधने, क्रीडा साहित्य, अत्यावश्यक असे कृत्रिम अवयव मोफत पुरवले जातात। अस्थिव्यंग विभागाच्या सुरुवातीनंतर साधारण 4 वर्षांनी म्हणजेच सन 1984 मध्ये संस्थेने डॉक्टर सदावर्ते यांच्या मालकीच्या इमारतीमध्ये मुकबधीर विभाग सुरू करून आपलं कार्य विस्तारलं। 28 मुकबधीर विद्यार्थ्यांपासून सुरू झालेल्या या विभागातील सेवा सुविधांचा लाभ आज 105 विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचतोय। मुकबधीर विभागात प्रामुख्याने ओष्ट वाचन आणि सांकेतिक खुणा याद्वारे शिक्षण व प्रशिक्षण दिले जाते। श्रीयुत रा आ म्हस्के प्राचार्य म्हणून काम पाहतात। प्रशिक्षित शिक्षक वृंदाचे मार्गदर्शन व संस्थेने केलेली वाचा उपचाराच्या आधुनिक उपचारांची सोय यामुळे विद्यार्थ्यांच्या जीवनात नवीन संधींची दालने उघडण्याची शक्यता वाढत आहे। अस्थिव्यंग विभाग व मुकबधीर विभागांच्या यशस्वी वाटचालीनंतर अपंग कल्याण आणि पुनर्वसन संस्थेने 1988 मध्ये अंध विभागाची सुरुवात केली। अपंग कल्याण आणि पुनर्वसन संस्था बुलढाणा या संस्थेच्या कामाचा विस्तार होऊ लागला। संस्थेने सुरू केलेल्या कार्याबद्दल समाजाची आस्था वाढत गेली आणि काही मदतीचे हात पुढे आले। आज संस्थेच्या अंध विभागात 70 अंध विद्यार्थी शिक्षण घेत आहेत। या विद्यालयाचे कामकाज श्रीयुत सुक जाधव प्रभारी प्राचार्य म्हणून पाहतात। येथील प्रशिक्षित शिक्षक वर्ग अंधांसाठी विकसित झालेल्या ब्रेल लिपीद्वारा शिक्षण देण्याचे मोलाचे कार्य करतात। विद्यार्थ्यांसाठी उपयुक्त होतील अशा संगीत व हस्तकला व्यवसाय संदर्भातील आधुनिक सोयी संस्थेने पुरवले आहेत। येथील सर्व विद्यार्थी विद्यालयात राहूनच शिक्षण घेतात। त्यांच्यासाठी पांढऱ्या काठ्या, चष्मे, ब्रेल साहित्य अपंग कल्याण आणि पुनर्वसन संस्थेतर्फे मोफत पुरवलं जातं। संस्थेच्या 3ही विद्यालयात
सहा ते चौदा वयोगटातील अस्थिव्यंग, अंध व कर्णबधिर विद्यार्थ्यांना शासन नियमाप्रमाणे जिल्हा चिकित्सकाच्या अपंगत्व प्रमाणपत्रानुसार प्रवेश दिला जातो. या विद्यालयातून पहिली ते सातवी पर्यंतचे शालेय व व्यावसायिक शिक्षण घेतलेल्या विद्यार्थ्यांनी स्वतःचा व्यवसाय सुरू केला आहे. या विद्यार्थ्यांचा समाजातील वावर हा एखाद्या सर्वसामान्य अव्यंग व्यक्तीसारखाच आत्मविश्वासाने भरलेला असतो. ही बाब म्हणजे संस्थेच्या कार्याला मिळणारी पोहोचपावतीच म्हणावी लागेल. शैक्षणिक व पुनर्वसन स्वरूपाच्या कार्याबरोबरच अपंगांसाठी रोगनिदान शिबिर तसंच मार्गदर्शन मेळाव्यांचं आयोजनही संस्था करते. यातून या कार्याबद्दलची जाणीव आणि जागृती वाढते. त्यामुळे समाजातील सुदृढ तसंच अपंग या दोन्ही प्रकारच्या व्यक्तींचा एकमेकांकडे पाहण्याचा दृष्टिकोन सकारात्मक होतो असा संस्थेचा अनुभव आहे. अपंगत्व ही बाब व्यक्तीच्या आयुष्यात येते ती जन्मतः किंवा एखाद्या अपघाताने. अपंग असलेल्या व्यक्तीला अनेक आव्हानांचा सामना करावा लागतो. सर्वप्रथम वास्तवाचा स्वीकार करून त्यावर जिद्दीने मात करावी लागते. अपंग व्यक्तीस समाजाची दया किंवा उपकार नको असतात. हवी असते ती फक्त संवेदनशील सहकार्याची भावना. त्याच बळावर अपंगत्व म्हणजे अपूर्णत्व नव्हे तर कमी अधिक प्रमाणावरचे पूर्णत्वच आहे ही उक्ती सार्थ ठरते. अपंग कल्याण आणि पुनर्वसन संस्थेत शिक्षण पूर्ण केलेले अनेक विद्यार्थी आज स्वाभिमानाचे व आत्मनिर्भरतेचे आयुष्य समाधानाने जगत आहेत. वेल्डिंग काम, प्रिंटिंग, एसटीडी बूथ चालवणे, झेरॉक्स व्यवसाय अशा अनेक मार्गांनी या विद्यार्थ्यांनी आपल्यामधील पूर्णत्वाचा प्रत्यय घेतला आहे. इतकंच नव्हे तर कला प्रांतातही आपल्या उल्लेखनीय गुणांची मोहोर उमटवली आहे. मी 1988 मध्ये आपल्या अंधशाळेला मला प्रवेश मिळाला. त्यावेळेला माझी परिस्थिती आणि माझे साथीदार म्हणजे माझी मिसेस आम्ही दोघेही आम्ही आमच्या दोघांचीही परिस्थिती अतिशय हलाखीची असं होती. या शाळेतील मला सर्व शिक्षकांचे उत्कृष्टपणे मार्गदर्शन लाभले आणि त्या मार्गदर्शनाखाली मी माझे पूर्ण प्रशिक्षण घेऊन मी आज जिल्हा परिषदमध्ये शिक्षक या पदावर नोकरी करतो. या तीनही विद्यालयातील विद्यार्थ्यांनी दरवर्षी खेळ, चित्रकला, नाट्यस्पर्धा अशा सांस्कृतिक कार्यक्रमात व स्पर्धांमध्ये भाग घेऊन तसेच बक्षिसे मिळवून संस्थेचे नाव उज्ज्वल केले आहे. शाळेचा अस्थिभंग विद्यार्थी नारायण नरवाडे हा दूरदर्शनच्या राष्ट्रीय वाहिनीवरील चंद्रमुखी या मालिकेमध्ये कलाकार म्हणून झळकला आहे. ज्ञानेश्वर राऊत या विद्यार्थ्यानं न थांबता 4000 सूर्य नमस्कार काढून अस्थिव्यंग विक्रम केलेला आहे. अस्थिव्यंग विद्यार्थ्यांना महाराष्ट्र शासनातर्फे आयोजित बालनाट्य स्पर्धा 2007 मध्ये राज्यस्तरीय तृतीय क्रमांकाचे पारितोषिक मिळालेले आहे. कर्णबधिर विद्यार्थी संजय मोरे व पितांबर कुंभार यांनी राज्यस्तरीय क्रीडा स्पर्धेत लांब उडी व उंच उडीमध्ये प्रथम क्रमांक मिळवून आधीचा विक्रम मोडला आहे. अपंग कल्याण आयुक्तालयातर्फे आयोजित अपंगांच्या राज्यस्तरीय क्रीडा स्पर्धा 2002 मध्ये अपंग निवासी विद्यालयाला सर्वाधिक सुवर्णपदके प्राप्त केल्याबद्दल राज्यस्तरीय चॅम्पियनशिप ट्रॉफी मिळाली आहे. मरा विमा मुंबईद्वारा उत्कृष्ट कार्य करणाऱ्या संस्थांसाठी दिला जाणारा पुरस्कार 1986 मध्ये संस्थेला मिळाला आहे. विष्णू अर्जुन तायडे हा अंध विद्यार्थी पुणे जिल्ह्यातील इंदापूर तहसीलमध्ये लेखापाल म्हणून कार्यरत आहे. 1999 मध्ये शिवदास रामदास जायगुडे याला महाराष्ट्र शासनाच्या असोसिएशन फॉर दी ब्लाइंड युनिटकडून विभागीय गुणवंत विद्यार्थी पुरस्कार मिळाला आहे. अंध निवासी विद्यालयातील विद्यार्थी राजेंद्र रायपुरे याने राज्यस्तरीय अंध विद्यार्थ्यांकरता आयोजित सुगम गायन स्पर्धेत प्रथम येण्याचा मान मिळवला आहे. भास्कर शेळके हा अस्थिभंग विद्यार्थी सॉफ्टवेअर इंजिनियर आहे. विद्यालयाचा माजी विद्यार्थी दीपक वायाळ याने बीएडला असताना एका पायावर नृत्य सादर करून राज्यस्तरीय प्रथम पारितोषिक मिळवले आहे. अपंग कल्याण आणि पुनर्वसन संस्थेचे कार्यक्षेत्र आता अधिक व्यापक होत आहे. मागील 30 वर्षांपासून अविरतपणे व समर्पित भावनेने केलेल्या कार्यास अनेक धुमारे फुटले आहेत. संस्थेच्या पुढाकाराने महाराष्ट्रातील अपंग क्षेत्रात काम करणाऱ्या मुख्याध्यापकांचे अपंग क्षेत्रातील अडचणी व त्यावरील उपाय या विषयावर चर्चासत्र आयोजित करण्यात आलं होतं.
तसंच महाराष्ट्रातील कर्णबधिर क्षेत्रात काम करणाऱ्या विशेष शिक्षकांसाठी सुद्धा संस्थेने शिबिर आयोजित केली आहेत. संस्थेने भारतीय पुनर्वसन परिषद नवी दिल्ली यांचे द्वारा आयोजित महाराष्ट्रातील कर्णबधिरांच्या क्षेत्रात कार्य करणाऱ्या सेतू प्रशिक्षण कार्यशाळेचे म्हणजेच ब्रिज कोर्स याचे आयोजन केले होते. यात महाराष्ट्रातील 75 शिक्षकांना प्रशिक्षण देण्यात आले. अपंगांना समाजाच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी व त्यांना विशेष करून स्वावलंबी करण्यासाठी आमच्या संस्थेने काही विविध योजना आखल्या आहेत. आम्हाला तिन्ही शाळा 10वीपर्यंत विस्तारित करायच्या आहेत. आम्हाला एक मुलींसाठी वेगळं असं वसतिगृह बांधायचं आहे आणि या सगळ्या मुलांना पुनर्वसन करण्यासाठी त्यांना व्यावसायिक शिक्षण देणारी एक कर्मशाळा म्हणजे एक वर्कशॉप सुरू करून शिवाय त्यांना लागणाऱ्या मदतीसाठी वैद्यकीय मदतीसाठी आपल्याला हॉस्पिटलची व्यवस्था करायची आहे. अशा विविध योजना संस्थेने आखल्या आहेत आणि आजपर्यंत या विविध कार्यक्रमासाठी समाजाकडून भरघोस अशी मदत मिळालेली आहे. पुढेही ती मिळत राहील त्यासाठी आम्ही मनापासून सगळ्यांचं धन्यवाद देऊन पुढेही ती मदत मिळावी यासाठी आवाहन करतो. अपंगांचा प्रवास असहाय्यतेकडून सुसह्यतेकडे व्हावा यासाठी संस्था कार्य करीत आहे. संस्था करीत असलेले कार्य अत्यंत महत्वाचे व उल्लेखनीय आहे. परंतु अपंगांशी संबंधित कार्याची गरज पाहता संस्थेचे हे प्रयत्न तोकडे आहेत. संस्थेचे हे कार्य अपंगांच्या सेवेचे व्रत त्यांना अधिक सक्षमपणे व निरंतर स्वरूपात करता यावे यासाठी आपल्याही मदतीची आवश्यकता आहे. त्यासाठी संस्थेने पुढील प्रमाणे काही योजना राबवल्या आहेत. अमृत निधी योजना. या योजनेअंतर्गत 5,000 रुपये देणगी देऊन योजनेत सामील होता येतं. याद्वारे किमान 1 कोटी रुपयांपर्यंत निधी उभारण्याचा संकल्प संस्थेने केला आहे. ही रक्कम दीर्घकाल गुंतवणुकीत ठेवून येणाऱ्या व्याजाचा उपयोग संस्थेचे उपक्रम चालवण्यासाठी करण्यात येईल. दत्तक पालक योजना. अतिरिक्त व कायम विना अनुदानित विद्यार्थ्यांसाठी सुरू केलेली ही योजना असून 3,500 रुपये देऊन या योजनेत सामील होता येते. एका शैक्षणिक वर्षापुरते अपंग, मुकबधीर, अंधमूल दत्तक घेता येते. आजपर्यंत 60 अपंग मुले समाजातील विविध स्तरातून दत्तक घेण्यात आली आहेत. बुलडाणा जिल्ह्याचे माननीय खासदार आनंदराव अडसूळ साहेब यांनी 2007 पासून दरवर्षी 10 मुले दत्तक घेऊन समाजाला प्रेरणा दिली आहे. संस्थेला चालू वर्षापासून परदेशी आर्थिक मदत घेण्याची परवानगी मिळाली आहे. इमारत देणगी प्रत्यर्थ नामनिर्देश. 35,000 रुपये देणगी देणाऱ्या दात्याचं नाव खोलीवर लिहिलं जाऊन स्मृती जपण्याचा प्रयत्न संस्था करत असते. संस्था प्रारंभिक अवस्थेत असताना ज्या दानशूर व्यक्तींनी वस्तू स्वरूपात आर्थिक स्वरूपात मदत केली त्या सर्वांचे शब्दात ऋण व्यक्त करणे अशक्य आहे. त्या सर्वांची संस्था सदैव ऋणी राहील. संस्थेच्या या सेवाभावी कार्यासाठी समाजातील विविध स्तरातून अनेक दानशूर व्यक्तींनी सामाजिक संस्थांनी मदतीचा हात दिला आहे. यात प्रामुख्याने श्री राधेश्यामजी चांडक अध्यक्ष बुलडाणा अर्बन कोऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटी गेल्या 10 ते 15 वर्षापासून अस्थिव्यंग विद्यार्थ्यांना कॅलिपर्स कुबड्या पुरवित आहेत. तसेच अंधांना ब्रेलचे साहित्य पुरवणारी नॅशनल असोसिएशन फॉर द ब्लाइंड व दरवर्षी 10 मुले दत्तक घेणारे माननीय खासदार आनंदरावजी अडसूळ यांची संस्था मनपूर्वक आभारी आहे. मुंबईचे जीबी गोलच्छाजी कर्णबधीर मुलांना श्रवणयंत्र व इतर साहित्य पुरवणाऱ्या सामाजिक संस्था व्यक्ती संस्थेला मोठी आर्थिक मदत करणारे श्री रमेश कोरडे, डॉक्टर एस डी पाटील. तसेच वेळोवेळी संस्थेतील अपंग मुलांना विविध रूपाने मदत करणाऱ्या सहृदयी व्यक्ती, आपल्याकडील शुभ कार्यात अपंग बालकांना सहभागी करून घेणाऱ्या समाजातील अनेक मान्यवरांची संस्था ऋणी आहे. संचालक मंडळामध्ये डॉक्टर्स, वकील, सामाजिक कार्यकर्ते, उद्योजक, शेतकरी सर्वच विविध स्तरातून आलेले लोक आहेत. त्यांच्या अथक प्रयत्नामुळे संस्था अतिशय नावारूपाला येऊन राहिलेली आहे. संस्थेचे पदाधिकारी आणि स्टाफ यामध्ये समन्वय खूपच आहे. संस्थेने आतापर्यंत नेमलेले 64 कर्मचारी या ठिकाणी कार्यरत आहे. कर्मचारी आणि संचालक या दोघांमधील समन्वयामुळे या ठिकाणी जे विद्यार्थी
शिक्षण घेत आहे त्यांचा प्रगतीचा आलेख हा नेहमी उंचावत गेलेलाच आपल्याला दिसेल. संस्था याबद्दल समाधानी आहे. राष्ट्रपतींच्या बुलडाणा दौऱ्यादरम्यान संस्थेतर्फे एक निवेदन देऊन संस्थेविषयी थोडक्यात माहिती दिली. निरपेक्ष वृत्ती, सेवाभाव, समर्पित भावना व उमेद मनाशी बाळगून अपंग सेवेचे व्रत घेतलेली अपंग कल्याण व पुनर्वसन संस्था बुलडाणा ही आता अधिक जोमदारपणे आपल्या ध्येयाकडे वाटचाल करीत आहे. संस्थेला या कार्यातून मिळणारे समाधान आणि कृतकृत्यतेची भावना शब्दात व्यक्त करणं खरोखरीच अवघड आहे. जगाला प्रेम अर्पण करून आचरणात आणलेला मानवता धर्म संस्थेचे बळ दिवसेंदिवस वाढवत आहे. आपल्या कार्याचे महत्व, व्यापकत्व आणि सर्वस्पर्शीपणा यामुळेच आगामी काळात संस्थेचे कार्य अधिकच अर्थपूर्ण व समर्पक होईल यात शंकाच नाही.